नमस्कार, योगीराज फिल्म क्रिएशनच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण परफेक्ट असा ढाबा स्टाईल पनीर मसाला कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर मग पाहूयात त्यासाठी लागणारे साहित्य। 200 ग्रॅम पनीर, बटर, 1 वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा, 1 वाटी टोमॅटो प्युरी, 1 चमचा बेसन पीठ, 2 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला, 1 चमचा कसुरी मेथी, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि खडा मसाला। आता पनीर मसाला बनवण्यासाठी एका कढईमध्ये 4 चमचे बटर घालूया। आपण ढाबा स्टाईल बनवतोय त्यामुळे बटर किंवा तूप जरा जास्तच घालायचं। तुम्ही तूप पण घालू शकता किंवा तेल पण वापरू शकता। तुम्हाला बटर आवडत नसेल तर तुम्ही तेल पण वापरू शकता किंवा तूप पण वापरू शकता। आता आपलं बटर गरम झालंय, त्यामध्ये 1 चक्रीफूल दालचिनी, वेलची आणि तमालपत्र 30-40 सेकंद छान असं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये ॲड करायचा बारीक चिरलेला कांदा। हा कांदा छान विरघळेपर्यंत परतून घ्यायचा, याला छान असा लाईट गोल्डन रंग आला पाहिजे। स्लो फ्लेमवरती छान असा याला गोल्डन रंग येईपर्यंत परतून घेऊयात। आता याला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आणि छान मऊ पण झालाय। आता यामध्ये ऍड करूयात 1 चमचा आलं लसूण पेस्ट, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा किचन किंग मसाला। तुमच्याकडे किचन किंग मसाला नसेल तुम्ही यामध्ये गरम मसाला ऍड केला तरी चालेल। कश्मीरी लाल मिरची पावडर 2 चमचे। कश्मीरी लाल मिरची पावडर यूज करू शकता किंवा दुसरी कुठली कलरची मिरची पावडर यूज करू शकता, पण ही तिखट नसते म्हणून मी कश्मीरी लाल यूज केली आहे। 1 चमचा बेसन, यामध्ये बेसन घातलं की कांदा टोमॅटो छान मिळून येतो त्यासाठी बेसन पीठ वापरलंय। हे छान असं मिक्स करून घेऊया। हे 2-3 मिनिट परतून झालं की त्यामध्ये ऍड करूयात टोमॅटो प्युरी। 4 टोमॅटो कुकरमध्ये उकडून घेतले आणि ते नंतर मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घेतली आहे। आता या मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत आपण छान असं परतून घेऊयात। आता हे तेल मसाल्याच्या बाजूने सुटायला सुरुवात झाली आहे। आता यामध्ये 1 कप भर गरम पाणी घालूयात। गरम पाणी घातल्याने मसाल्याचा तवंग छान असा येतो। चवीपुरतं मीठ घालूयात। या भाज्या जरा थिक असल्यामुळे त्यामध्ये आपण पाणी जास्त घालणार नाहीये। 2-3 मिनिट ग्रेव्ही छान अशी शिजून घ्यायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये पनीरचे क्यूब घालायचे। त्यामध्ये ऍड करूयात पनीरचे क्यूब। मी हे पनीर तळून घेतलेलं नाहीये कारण पनीर तळून घेतलं की ते खूप असं रबरासारखं कडक होतं, त्यामुळे मी हे पनीर असंच त्यामध्ये ऍड केलंय। त्यामध्ये आता ऍड करूयात कसुरी मेथी। कसुरी मेथीचा फ्लेवर खूप छान उतरतो यामध्ये। आता हे 2-3 मिनिट शिजून झालंय, आता आपण याला डिशमध्ये काढून घेऊयात। मी पाहू शकता किती जबरदस्त ही भाजी झाली आहे, अगदी ढाबा स्टाईल। तुम्ही करून बघा, खाऊन बघा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन टेस्टी रेसिपी पाहण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद।